आपण सत्तेत असताना एक रुपयाही वाढवला नाही, शब्दांच्या बुडबुड्यांना अर्थ नसतो. ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतल्यानंतर केसरकरांची ठाकरे यांच्यावर टीका. सत्तेत असतो त्याला एक रुपया सुद्धा वाढवला नाही, येऊन भेट घेऊन काय अर्थ आहे? शब्दाच्या बुडबुड्यांना काही अर्थ नसतो. आपण काही करू शकत नाही, पण नुसतं येऊन भाषण करण्यामध्ये काय अर्थ आहे? सरकारने जरांगेंच्या दबावाखाली येत अध्यादेश काढला तर आम्ही न्यायालयात जाणार. सरकार जरांगेंच्यावर चुकलं तर ओबीसी आंदोलन करणार. बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. अभिनेते सयाजी शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया. मोर्चामध्ये असं रस्त्यावरच उतरून काय ओरडलं पाहिजे अशातला भाग नसतो ना, सपोर्ट असणं महत्वाचं आहे. आणि तो खरेपणाच्या बाजूने सगळे लोक उभं राहतातच नाही. जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहावं. जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार, बच्चू कडू यांचा जरांगेंना पाठिंबा. 15 दिवसांमध्ये मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जातींची जनगणना करा, छगन भुजबळ यांची मागणी. 15 दिवसात करणार, एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे, ते करा. पण म्हणूनच माझं म्हणणं आहे, जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना. जरांगे पाटील यांनी फुंकलेला रणशिंग योग्यच. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जरांगे पाटील यांनी उभारलेलं रणशिंग हे योग्य आहे असं माझं मत आहे. कुणबी आणि मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा हा प्रकार चाललेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये बाळासाहेब सराटे यांची हायकोर्टात याचिका. 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा. महानंदचा कारभार गुजरातस्थित एनडीडीबीला देण्याचा संचालक मंडळाकडून ठराव. अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय. दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांचा आरोप. महानंद गुजरातला गेल्यास ठाकरेगट शांत बसणार नाही. महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार, राऊतांची महायुती सरकारवर टीका. महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे. हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? महानंद आणि सरकारच्या कामातील त्रुटीमुळे ही परिस्थिती. महानंदावरून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला घरचा आहे. महानंद आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे. अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीने फार पुढे गेलेलं आहे. आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम गेलेलं आहे. महाभेसळ सरकारचा राज्यातील संस्था खिळखिळा करण्याचा प्रयत्न. हे सरकार आपल्याच राज्याचा गळा का घोटत आहे? महानंदावरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर घणाघात. महानंदचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्ण चुकीचं. एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाही. महानंद एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. मागच्या 5-10 वर्षांमध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळे ती संस्था अडचणीत आली. आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांनाही विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या. एनडीडीबी काही गुजरातची संस्था नाही. ती एनडीडीबी चालवणार म्हणजे काही एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही आपण ते. संजय राऊतांचा अफवा पसरवण्याचा धंदा. महानंदावरून नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय. मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना भीती नाही. जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका. शिंदे गटातील 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी पत्र दिलं. माजी मंत्री आणि केंद्रीय नेते सतेज पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा दावा. माहिती अशी आहे की शिंदे गटातल्या 12 पैकी जवळजवळ 7 विद्यमान खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढावं अशा पद्धतीचं लेखी पत्र दिले अशी माहिती आहे. सतेज पाटलांकडे बंगाली बाबा, त्यामुळे ते दावे करत असावेत. आमचं काय ते आम्ही ठरवू, सतेज पाटलांनी सांगू नये. सतेज पाटलांच्या दाव्यावर धनंजय महाडिकांचं उत्तर. बंगालची काय माणसं आहेत, त्यांच्याकडे जे सगळं जादूटोणा करणं, भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं. भाजपच्या तिकिटावर शिवसेने जे लढणार असेल तर ते शिवसेना घोषित करेल ना. काँग्रेसच्या एका
व्यक्तींनाही घोषित करण्याची आवश्यकता नाही, ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये, हे आमच्या अंतर्गत विषय आहेत, आम्ही ठरवू, तर त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे. काँग्रेसचे 9 आमदार नेते शिंदे फडणवीसांच्या संपर्कात हे कळल्यामुळे काहींना आमच्यातले नेते भाजपच्या संपर्कात आहेत हे सांगण्याचा अट्टहास असावा. सतेज पाटलांच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. मी जे काल सांगितलं की 9 आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो. पूर्वी त्याचा आकडा 13 होता, आता 4 तो कमी झालाय, पण 9 लोक आहेत. आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार, लोकसभेच्या 45 अधिक जागा जिंकणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास. तर महायुती जिल्हास्तरीय मेळावे झाल्यानंतर बूथ स्तरावर मेळावे घेणार, बावनकुळेंची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. 51% ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत, 45+ म्हटलाय आणि आम्ही कुठल्याही बॅटल फील्डवर नाहीये, आम्ही सरळ 45+ जिंकतो आहे. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा, बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना. तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह. महायुतीची 5 जानेवारीला महत्वाची बैठक, बैठकीला महायुतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व. देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदाच्या भरतीसाठी आढावा बैठक. गद्दारांच्या टोळीमुळे राज्याची स्थिती बिघडली, शहरात रुतली जात आहेत, ग्रामीण भागांना मदत दिली जात नाही, राज्य सरकारवर टीका करत आदित्य ठाकरेंचं राज्यातील जनतेला पत्र.